नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा परत एक महाराष्ट्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर कशाप्रकारे लाभ असणार आहे याविषयीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कशाप्रकारे आहे शासन निर्णय आपण जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा परत आणखी एक नवीन जी आर आलेला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला कळेल बघा आठ मार्च दोन हजार एकोणीसला हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे प्रस्तावना बघा राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार अठरा ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता संदर्भातील क्रमांक सहाच्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आला होता त्याप्रमाणेच राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत माहे जानेवारी दोन हजार एकोणीस ते माहे डिसेंबर दोन हजार एकोणीस या वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठीचा परिगणितीय तक्ता निर्गमित करणे शासनाच्या विचारधीन होते याबाबत या शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे तर शासन निर्णय कशा प्रकारे आहे बघूया राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात आलेल्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता सोबत जोडला आहे सदर तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे प्रति युनिटकरता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी त्यानंतरचा मुद्दा बघा मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील प्रमुख कार्यालय प्रमुखांनी दिनांक का एक जानेवारी दोन हजार एकोणीस नंतर राजीनामा सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार त्यांना देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करावी त्यानंतर तिसरा मुद्दा बघा राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या परिच्छेद आठ पॉईंट चार अन्वये बचत निधींमधील शिल्लक रकमांवर दरसाल विहित दराने तिमाही चक्रवाढ होणारे व्याज देण्याबाबत तरतूद आहे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या बचत निधींमधील संचित रकमावर दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून दर साल दर शेकडा आठ दराने तिमाही चक्रवाढ होणारे व्याज आकारण्यात आले आहे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या विमा निधींमधील संचित रकमावर दर साल दर शेकडा चार टक्के दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमावर व्याजाची आकारणी करण्यात यावी सोबतचा परिगणितीय तक्ता संचालक लेखा व कोशागरे संचालनाचे पत्र दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस अन्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या परिगणनेनुसार निर्गमित केला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा शासन निर्णय आठ मार्च दोन हजार एकोणीसला निर्गमित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर काही तक्ते सुद्धा या जी आर मध्ये शेवटी जोडलेले आहे तर बघा राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीकरता हा महाराष्ट्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद